नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज आत्ता 9वी, तर बघा 9वीचा आपण हा इंग्लिशचा घटक चाचणी पहिले हा पेपर पाहणार आहोत. तर बघा, वेळ 2 तास 1 तास आहे आणि 20 मार्काचा पेपर आहे. तर बघा, चला सुरुवात करूया हा पेपर पाहायला. तर बघा, सर्व उत्तरे दिलेली आहेत. तर बघा, A2 उत्तर पहिल्या पेजवर आहे, ते तुम्ही पहा. बघा तिसरा A3 बघा, अँटोनिम्स लिहायचे आहेत तुम्हाला. आणि चौथा बघा, डू एज डिरेक्टेड. पहिलं तुम्हाला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवायचा आहे, ते दिलेले आहे बघा. आणि त्यानंतर तुम्हाला अर्थ न बदलता खालील वाक्य तयार करायचं आहे बघा. सी हॅड नो रिच ड्रेसेस, तर बघा सी हॅड पुअर ड्रेसेस असं वाक्य तयार होत आहे. आणि त्यामधील A5 बघा, तर A5 उत्तर मी तुम्हाला दाखवते. तर A5 उत्तर तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचं आहे. तर बघा, हे उत्तर आहे त्याचं, अगदी सोपं असं उत्तर आहे. तुम्ही तुमच्या मनाने कुठले जरी उत्तर लिहिलं तरी चालेल, पण तुम्ही हे पहा. तर बघा, त्यातील तिसरा प्रश्न आहे, मॅच द फॉलोइंग. तुम्हाला इथे कविता दिलेली आहे आणि त्या कवितेमधील तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत बघा. A2 बघा, यूज द प्रॉपर फ्रॉम द वर्ब इन ईच लाईन. तर बघा, तुम्हाला इथे सर्व त्याची उत्तरे दिलेली आहेत, मला लिहायचं आहे. आणि A3 बघा, राईट द रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स फ्रॉम द पोयम, म्हणजे तुम्हाला पोयममधले रायमिंग वर्ड लिहायचे आहे बघा. तुम्हाला इथे उत्तरं पण दिलेले आहे रायमिंग वर्डचे, पेनाने तुम्हाला दाखवलेलं आहे करून की कुठले कुठले रायमिंग वर्ड आहेत बघा. फिदर्स वर्ड, सॉल ऑल, हर्ड बर्ड, स्टॉर्म वॉर्म, सी आणि मी. तर बघा, अशी प्रश्नपत्रिका आहे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ भेटतील, पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो, तुमचे खूप खूप धन्यवाद.